शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. त्यातच भर पडली आहे पिंपरी चिंचवडमध्ये. पुन्हा एकदा शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मुलाला गे म्हटल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. पुणे विद्येचं माहेरघर, त्यातच पिंपरी चिंचवड शहराची त्यात भर. विद्येच्या या माहेरघरात शिक्षक विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केल्याच्या घटना घडत आहेत. पिंपरी चिंचवडमधील सेंट उर्सुला इंग्लिश मीडियम शाळेमध्ये एका महिला शिक्षिकेने एका 8वीतील हर्षल कांबळे या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. दोन विद्यार्थ्यांच्या मस्करीमध्ये गे म्हणण्यावरून महिला शिक्षिकेने मारहाण केली आहे. ज्या विद्यार्थ्याला हर्षलने गे म्हटलं तो विद्यार्थी महिला शिक्षिकेचा मुलगा असल्याकारणाने हर्षलला मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये हर्षलच्या पोटात मुक्का मार लागला असून तो गंभीर जखमी आहे. मिस्सा मुलगा माझ्या मागे बसत पुढे बसत होता, मी त्याच्या मागे बसत होतो. मागचे मुलं त्याला चिडवत होते. त्याने माझं नाव सांगितलं, त्याला वाटतं मी चिडवतो. मग त्याच्या मम्मीनी मला सकाळी बोलवलं, मग माझं कॉलर पकडलं, बोलतो तू काय डॉन आहे का असं माझ्या मुलाला चिडवतो. मग मला झापड मारले, मग माझा हात ट्विस्ट केला, अजून पोटात लात लागली. छडी लागे छमछम, विद्या येई घमघम असं म्हटलं जातं. मात्र सध्याचे शिक्षक हे किरकोळ कारणांवरनं विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत असल्यामुळे शिक्षकी पेशेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.